मित्रांनो, आजच्या 5व्या दिवस ग्रामसेवक प्रॅक्टिस सेट 5 नंबरची सिरीज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. चला तर आज सुरुवात करूया. प्रत्येक वेळी तुम्हाला सांगत असतो मित्रांनो की ऑलरेडी आन्सर टिक केले, जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट काढूनसुद्धा प्रॅक्टिस करता येईल. चला पहिला प्रश्न बघा. खालीपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते? तर उत्तर आहे चिंच. दुसरा बघा, खेरा रोग पेरूच्या कोणत्या भागावर अधिक प्रमाणावर दिसतो? तर उत्तर आहे फळे. भारतात ऑइल पामची लागवड कोणत्या राज्यात आढळते? उत्तर आहे जास्त प्रमाणात आंध्र प्रदेश. चौथा बघा, हरित क्रांती होण्यामागे खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा वापर समाविष्ट नाही? तर उत्तर आहे स्थानिक बियाणे वान. मित्रांनो, प्रश्न स्पीड घेण्याचा उद्देश आहे कमी मिनिटांमध्ये जास्त प्रॅक्टिस व्हायला पाहिजे मित्रांनो, कारण जास्त दिवस उरलेले नाही, म्हणून 5 ते 6 मिनिटात 40 प्रश्नांचा सराव करून घेणे हा माझा उद्देश आहे. चला तर 5वा प्रश्न बघा. फुलझाडांमध्ये फुल सुधारणा होण्यासाठी कोणत्या विशिष्ट रासायनिक द्रव्यांची निर्मिती होणे आवश्यक असते? तो उत्तर आहे फ्लोरिजन. 6वा बघा, फवारा पद्धतीने पाणी दिल्यास किती टक्के पाण्याची बचत होते? तर उत्तर आहे 30%. 7वा प्रश्न बघा, फडमाशीची कोणती अवस्था हानिकारक आहे? तर उत्तर आहे अळी. 8वा बघा, खालीपैकी कोणत्या माध्यमातून तणांचा प्रसार होत नाही? तर उत्तर आहे सूर्यप्रकाश. 9वा प्रश्न बघा, साधारण कोणत्या आठवड्यात कोंबड्या अंडी द्यायला सुरुवात करतात? तर उत्तर आहे 20व्या. अल्पकालीन वित्तपुरवठा हा कोणत्या कारणांसाठी केला जातो? तर उत्तर आहे कृषी निविष्टा खरेदी. 11वा बघा, गुलाबाच्या झाडाची हिवाळी छाटणी केव्हा करावी? तर उत्तर आहे ऑक्टोबर महिन्यात. 12वा प्रश्न बघा मित्रांनो, संयुक्त रासायनिक खतांमध्ये एकूण अन्नद्रव्यांचे प्रमाण किती असते? तर उत्तर आहे 30 टक्क्यापेक्षा जास्त. 13वा प्रश्न बघा, डाळिंब लागवडीत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्हा अग्रेसर आहे? तर उत्तर आहे सोलापूर. 14वा प्रश्न बघा, पारंपरिक पीक पद्धती कलिंगड व खरबूज यांची लागवड कुठे केली जाते? तर उत्तर आहे नदीच्या पात्रात. 15वा प्रश्न बघा, जमिनीची क्षारांना संवेदनशील पीक कोणते? तर उत्तर आहे काकडी. 16वा, हेलिओकिल हे कोणत्या सजीवांपासून तयार केलेले कीटकनाशक आहे? तर उत्तर आहे विषाणू. 17वा बघा, कोरडवाहू फळझाडांमध्ये बाष्पीभवन रोखण्याची कोणते रसायन वापरले जाते? तर उत्तर आहे केओलिन. 18वा प्रश्न बघा मित्रांनो, दुग्ध व्यवसायात सर्वात जास्त गुंतवणूक खुडीलपैकी कोणत्या कारणासाठी होते? तर उत्तर आहे जनावर खरेदीसाठी. 19वा प्रश्न, शेतीसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांपैकी कोणती विगळ संस्थात्मक स्रोत आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 19चा आहे व्यावसायिक सावकार. 20वा बघा, कढीपत्त्याच्या पानांमध्ये कोणते अन्न घटक जास्त असतो? तर उत्तर आहे लोह. महाराष्ट्रात काजूचे सर्वात जास्त क्षेत्र सिंहदुर्ग जिल्ह्यात आहे. 22वा बघा, दूध महापूर चे 22वा प्रश्न बघा, दूध महापूर योजना यावर्षी सुरू झाली? तर उत्तर आहे 1970ला. 23वा बघा, संत्रा फळात कोणता अन्न घटक सर्वाधिक असते? तर उत्तर आहे शर्करा. 24वा बघा, वनस्पतीमध्ये निष्क्रिय जलशोषण प्रामुख्याने केव्हा होते? तर उत्तर आहे सकाळी. 25वा बघा, घेवडा काकडी भोपळा भेंडी इत्यादी भाज्यांमध्ये कोणत्या प्रकारचे अनुकरण आढळते? उत्तर आहे अधिभूमिक. 26वा बघा, कागदी निंबास कोणत्या काळास अधिक फळे लागतात? तर उत्तर आहे पावसाळ्यात. 27वा बघा, खालीपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे? तर उत्तर आहे दापोली. 28वा प्रश्न बघा मित्रांनो, भात पिकावरील पर्णकोश कुजव्या या रोगासाठी कोणत्या औषधाचा उपयोग करतात? तर उत्तर आहे दोन्ही, म्हणजे कार्बनडॉझियम हिग्झा कोनाझोल. 29वा बघा, क्षारयुक्त जमिनीतील विद्राव्य क्षारांची विद्युत वाहकता डेसी सायमन मीटरपेक्षा जास्त असते? तर उत्तर आहे 14. 30वा प्रश्न बघा, जगामध्ये तयार होणाऱ्या द्राक्षांपैकी 90% द्राक्ष उत्पादन कोणत्या कारणासाठी वापरले जाते? तर उत्तर आहे मद्यनिर्मितीसाठी. 31वा बघा, उष्ण व दमट हवामानातील जमिनीचा रंग कोणता असतो? तर उत्तर आहे तांबडा. 32वा बघा, फळांच्या पॅकिंगसाठी कोणती पद्धत जास्त फायदेशीर आहे? तर उत्तर आहे पुठ्ठ्याच्या पेट्या. 33वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या गवताला बर्मुडा गवत असेही म्हणतात? तर उत्तर आहे हरडी. जमीन क्षारयुक्त किंवा चोपन होऊ नये म्हणून जमिनीतील पाण्याची पातळी उत्तर आहे 2 मिलीच्या खाली ठेवावी. 35वा बघा, रिकामी जागा म्हणजे लोह उत्तर आहे. लोह या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंड्यावरील पानाच्या शिरामधील भाग पिवळा होतो व झाडाची वाढ खुंटते. 36वा बघा,
हवेतील नत्रवायू शोषून घेऊन मुळावाटे पिकास उपलब्ध करून कोण देते? तर उत्तर आहे रायबोझियम. सदतीचा बघा, बटाट्याची वाढ पूर्ण झाली हे कसे ओळखावे? तर उत्तर आहे झाडाची पाने पिवळी होतात. 38 बघा, जीवाणूंच्या वनस्पती पेशींमध्ये प्रवेश मुख्यतः कशातून घेतो? तर उत्तर आहे पानावरील छिद्रे. 39 बघा, मध्य महाराष्ट्राच्या पठारी भागात कोणते फळे पीक प्रमुख आहेत? तर याचं उत्तर आहे बोर व सीताफळ. शेवटचा प्रश्न बघा, पशु खाद्यांपैकी रिकामी जागा? उत्तर आहे याच्या भुईमुगाची पेंड. हे प्रथिनांचे जास्त प्रमाण असलेले पशुखाद्य होय. मित्रांनो, हे प्रॅक्टिससाठी तुमच्यासाठी फ्री घेऊन आलो आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये 40 प्रश्न क्वालिटी प्रश्न आहेत. मित्रांनो, प्रश्न आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा. धन्यवाद.